ओम नमो नारायणा। मित्रांनो, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। या वर्षीची गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आलेली आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात होतं। आपण श्री गणेशांची स्थापना आपल्या घरात करतो। मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही गणपती बसवलेला असेल किंवा बसवलेला नसेल तरी सुद्धा आपण हा एक छोटासा उपाय करू शकता। हा उपाय गणपती बाप्पांना प्रसन्न करतो, आपल्या जीवनातील गरिबी, कंगाली, दारिद्र्य या गोष्टी दूर करतो। विशेष करून जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, मोठ्या प्रमाणात धनहानी होत असेल, म्हणजे काय तर यानं त्या कारणाने पैसा घराबाहेर पडतो, मग आजारपण असेल किंवा कोणतीही कारणं असतील, निष्फळ पैसा खर्च होतो, तर मित्रांनो अशा वेळी या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता। म्हणजे काय तर गणपती बसल्यापासून ते गणपती उठेपर्यंत, गणपतीचं विसर्जन होईपर्यंत कोणत्याही दिवशी करण्यासारखा असा हा छोटासा उपाय आहे। तुम्ही गणपती बसवलेला असेल किंवा नसेल तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो। मित्रांनो, तसं तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अनेक प्रकारची सामग्री वापरली जाते, त्यामध्ये कापूर असेल, श्रीफळ असेल, दुर्वा असतील, फुले, धूप, दीप, इत्र म्हणजेच अत्तर, लवंग, पानाचा विडा, दोरा, मोदक किंवा मिठाई, वस्त्र, उपवस्त्र, फळे, गुलाल, हळद, कुंकू, शेंदूर, सुपारी अशा अनेक वस्तूंचा, अशा अनेक प्रकारच्या सामग्रीचा वापर श्री गणेशांच्या पूजेमध्ये आपण करत असतो आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न त्यांचे सर्व भक्त करत असतात। मात्र अशा वेळी धनप्राप्तीसाठी किंवा धनहानी टाळण्यासाठी आपण गणेशांच्या चरणी 11 रुपये अवश्य ठेवा। होय, हा उपाय दिसायला अत्यंत साधा सोपा वाटतो, मात्र माझी विनंती आहे की एकदा हा उपाय करून पहा। आणि हे उपाय करताना मी काही नियम सांगणार आहे, या नियमांचंही पालन आपण अवश्य करा। आपल्याला दिसून येईल की श्री गणेशांच्या कृपेने आपल्या जीवनातील धनसमस्या नक्की दूर झालेल्या आहेत। मित्रांनो, उपाय अगदी काळजीपूर्वक ऐका। त्यापूर्वी छोटीशी विनंती करतो की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या धार्मिक चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा। आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते। तर मित्रांनो, आपण श्री गणेशांच्या चरणी 11 रुपये अर्पण करायचे आहेत। लक्षात घ्या, आपण जे 11 रुपये अर्पण करणार आहोत त्यामध्ये 1 रुपयाचा सिक्का हा अवश्य ठेवायला हवा। म्हणजे 1 रुपयाचा सिक्का हा असायलाच हवा। ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 ऐवजी 51 रुपये, 21 रुपये किंवा 101 रुपये श्री गणेशांच्या चरणी ठेवा। आणि जोपर्यंत गणपती उठत नाहीत, म्हणजेच गणेशांचं विसर्जन होत नाही, तोपर्यंत हे रुपये, हे पैसे त्याच ठिकाणी आपण ठेवायचे आहेत आणि श्री गणेशांची विधिवत पूजा करायची आहे। ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी श्री गणेश स्तोत्राचा पाठ अगदी दररोज नित्य नियमाने करा। या फळात श्री गणेश स्तोत्राचा पाठ केल्याने हा जो आपण उपाय करतो, या उपायाची फलप्राप्ती आपल्याला शीघ्र होते। खूप लवकर या उपायापासून आपल्याला फळ मिळतं। मित्रांनो, हा उपाय याच ठिकाणी संपलेला नाहीये। जेव्हा गणपती उठतील, आपण जेव्हा श्री गणेशांचं विसर्जन करू, तेव्हा हे 11 रुपये किंवा 21, 51, 101 रुपये आपण श्री गणेशांच्या चरणी जे ठेवले होते ते त्या ठिकाणाहून उचलून आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवायचे आहेत। आणि त्यावेळी श्री गणेशांना मनोभावे वंदन करून आपल्या जीवनातील धनसमस्या दूर करण्याची विनंती आपण करायची आहे। आपल्या जीवनामध्ये धन आगमन व्हावं, पैशांचं आगमन व्हावं, यासाठी श्री गणेशांकडे आपण मागणं मागायचं आहे। आणि त्यानंतर हे पैसे आपण मोठ्या निष्ठेने आणि श्रद्धेने आपल्या धन ठेवण्याच्या जागी, मग तुमचं पॉकेट असेल, पर्स असेल, कपाट असेल किंवा कॅशबॉक्स, तिजोरी असेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता, सोनं नाणं ठेवता, अगदी अशा ठिकाणी हे 101 किंवा 11 रुपये आपण ठेवायचे आहेत। मित्रांनो, संपूर्ण वर्षभर आपण यातील एकही रुपया खर्चायचा नाहीये किंवा हे पैसे कोणत्याही प्रकारे अस्वच्छ ठिकाणी ठेवले जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। हे पैसे खर्च करायचे नाहीयेत। यापुढे ज्या ज्या वेळी विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी येईल, महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात, तर या दोन्ही चतुर्थीच्या वेळी आपण हे पैसे अगदी सकाळी स्नान केल्यानंतर श्री गणेशांच्या पूजेमध्ये त्यांच्या समोर त्यांच्या चरणी ठेवायचे आहेत। होय, अगदी वर्षभर त्यांच्या चरणी ठेवायचे आहेत। श्री गणेशांची विधिवत आपण पूजा करायची आहे आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पैसे पुन्हा एकदा त्या ठिकाणाहून आपल्या हातात घेऊन श्री गणेशांजवळ प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये पैसा टिकू दे, पैसा येऊ दे, आणि हे पैसे मूळ जागी आपण ठेवायचे आहेत। मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी चतुर्थीचं व्रत
या संपूर्ण वर्षभरामध्ये अवश्य करा. आपल्याला दिसून येईल की आपण जो उपाय करताय त्यातून इतकी आत्मिक शक्ती, इतकं आत्मबल आपल्यामध्ये वाढेल की आपण जे काही कार्य कराल त्या कार्यातून आपल्याला धनप्राप्ती अवश्य होईल आणि ही झालेली धनप्राप्ती चिरकाल टिकेल. म्हणजेच पैसा आला आणि गेला असं होणार नाही. जो पैसा तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला आहे हा पैसा तुमच्याजवळ टिकून राहील, त्या पैशातून सुख समृद्धी निर्माण होईल. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, श्री गणेश स्तोत्राचा पाठ ज्या ज्यावेळी चतुर्थी तिथी असेल त्यावेळी अवश्य करत चला. खूप अवघड नाहीये. ज्यांना अवघड वाटतं किंवा ज्यांना व्यवस्थित त्याचं पठन करता येणार नाही त्यांनी मोबाईलवरती किंवा यूट्यूबवर जरी हे श्री गणेश स्तोत्र लावलं आणि त्याचं केवळ श्रवण केलं, जरी ते केवळ ऐकलं, तरीसुद्धा अत्यंत चांगले लाभ आपल्याला नक्की प्राप्त होतात. तर मित्रांनो, असा हा छोटासा उपाय करून पहा. गणपती बाप्पांची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर बरसत राहो याच मनोकामनेसह धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. ओम नमो नारायणा.